हॅलो फ्रेंड्स, नर्सिंग प्रोफेशनल ब्लॉग या चॅनलवर आपले स्वागत आहे. तर आपण आजपासून कुटुंब नियोजन म्हणजे फॅमिली प्लॅनिंग स्टार्ट करणार आहोत. आणि हे फर्स्ट इयर आणि सेकंड इयरसाठी दोन्हीसाठी इम्पॉर्टंट आहे. हे खूप मोठा पार्ट आहे, त्याच्यामुळे हे सगळं समजावून घेणं पण आपल्याला गरजेचं आहे. ह्यातल्या एवढ्या पार्टमधील कोणते क्वेश्चन येईल कोणते नाही हे सगळं इम्पॉर्टंट आहे. कुठलेही क्वेश्चन येऊ शकतात, त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त हे सगळं करा, कारण कुटुंब नियोजन हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. आपण हे वेगवेगळ्या पार्टमध्ये करणार आहे, पार्ट वाईज तुम्ही तसे व्हिडिओ बघत जा आणि स्टडी करा. चला तर मग आपण फर्स्ट बघूया कुटुंब नियोजनची डेफिनेशन काय. कुटुंब नियोजनची इंट्रोडक्शन बघूया थोडंसं आपण. ही संघटना काय आहे की देशातील कित्येक राज्यात कार्यरत असून, म्हणजे जी काही संघटना आहे ती देशातील कित्येक राज्यात कार्यरत आहे आणि महाराष्ट्रामध्ये मुंबई येथे त्याचं काय आहे मुख्यालय. कुठं आहे मुख्यालय? तर मुंबई येथे आहे. आणि त्याची स्थापना कधी झाली? तर 1949 त्याची स्थापना झाली. आता त्याची डेफिनेशन बघूयात. कुटुंब नियोजन म्हणजे कुटुंबाच्या आरोग्य व कल्याणासाठी. पहिल्यांदा काय सांगितलं? कुटुंब नियोजन म्हणजे कुटुंबाचं सांगितलं. कुटुंबाच्या कशासाठी? आरोग्य व कल्याणासाठी. आता देशाचं बघूया. तसेच देशाच्या सामाजिक विकासासाठी. हां, देशाच्या सामाजिक विकासासाठी जी काही व्यक्ती अथवा जोडपे, जी काही व्यक्ती अथवा जोडपे जे काय आहे त्यांनी स्वइच्छेने, म्हणजे त्यांच्या इच्छेने, त्यांच्या ज्ञानाच्या आधारे व जबाबदारीपूर्वक निर्णयावर, म्हणजे जबाबदारीपूर्वक निर्णयावर जन्मदरावर नियंत्रण ठेवण्याच्या पद्धतीस, जे काही जन्मदर आहे त्याच्यावर त्यांनी नियंत्रण ठेवण्याच्या पद्धतीस त्यांनी स्वीकारणे म्हणजे कुटुंब नियोजन होय. ही आहे डेफिनेशन. डेफिनेशन वेगळी दोन मार्गावर येऊ शकते. आता आपण सुरू करूया कुटुंब नियोजनाचे जे काही संतती प्रतिबंधनाच्या पद्धती आहेत आणि साधने आहेत ते आपण समजून घेणार आहोत आज. तर त्याची डेफिनेशन बघूयात. फर्स्ट आपण नको असलेली गर्भधारणा टाळण्याकरता किंवा गर्भधारणेच्या प्रतिबंधनासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धती व साधनांना संतती प्रतिबंधनाच्या पद्धती व साधने असे म्हणतात. म्हणजे जी काही नको असलेली गर्भधारणा टाळण्याकरता किंवा गर्भधारणेच्या प्रतिबंधनासाठी, म्हणजे गर्भधारणा होऊ नये म्हणून, तर जी काही पद्धती आणि साधने जे काही संतती प्रतिबंधनाच्या पद्धती आहेत त्यांना ती साधने असे म्हणतात. आता लक्षात घ्या, कुटुंब नियोजनाच्या पद्धती तात्पुरत्या आणि कायमच्या, ह्यातले कोणतेही क्वेश्चन येऊ शकतात, त्याच्यामुळे लक्ष ठेवा. तात्पुरत्या पद्धती कोणत्या आहेत? तर फर्स्ट आहे कंडोम, नेक्स्ट आहे कॉपर्टी, नंतर आहे विड्रॉल, नंतर गर्भनिरोधक गोळ्या, सुरक्षित काळ आणि नेक्स्ट आहे पडदा, म्हणजे मलम वजिलियन फोमच्या गोळ्या. नेक्स्ट आहे कायमच्या पद्धती, ट्युबेक्टोमी आणि वासेक्टोमी, म्हणजे स्त्रीनसंबंधी पुरुषनसंबंधी. आता आपण तात्पुरत्या पद्धती जे काय आहेत ते एक एक समजावून घेऊ. जे काय इम्पॉर्टंट आहेत मी तेवढंच घेणार आहे. नंतर आहे निरोध, म्हणजेच कंडोम. आता हे कसं आहे त्यातलं इन्फॉर्मेशन आपण पाहूया. पातळ रबराचे आवरण असलेले हे पुरुषांनी वापरायचे साधन. हे कसं? एकदम पातळ आणि रबराचे आवरण असलेले पुरुषांनी वापरायचे साधन. नंतर सातत्याने वापरल्यास जन्म नियंत्रणासाठीची ही पद्धत सुरक्षित व परिणामकारक आहे. ही जर सातत्याने जर वापरण्यात आली तर ही जन्म नियंत्रणासाठी ही पद्धत कशी एकदम सुरक्षित आणि परिणामकारक ठरते. निरोधबरोबरच कुबीजांचा काय होतो? नाश होतो. नाश करणाऱ्या जी काही रासायनिक द्रव्यांचा वापर केल्या संतती नियमनाचे साधन म्हणून निरोधची परिणामकारकता आढळते. म्हणजे काय? पूर्वीजींचा नाश होतो, त्याच्यामुळे काय होतं? मग रासायनिक द्रव्यांचा वापर केल्यास संतती नियमनाचे साधन म्हणून निरोधची परिणामकारकता काय होते? वाढते. नंतर बघूयात आपण निरोधमुळे गर्भधारणा तर होतच नाही शिवाय गुप्त रोगापासून संरक्षण होते. हां, गर्भधारणा तर होतच नाही पण जे काही गुप्तरोग होणार आहेत ते त्याच्यापासून पण काय होतं? संरक्षण होतं. आता तर निरोधचे आपण फायदे कोणते आहेत ते बघून घेऊया. फायदे तोटे असं पण क्वेश्चन येतं. नंतर फर्स्ट बघूया, शासकीय दवाखान्यात सहज व मोफत उपलब्ध सुविधा. हे काय होतं? शासकीय दवाखान्यात काय होतं? एकदम सहज आणि मोफत मिळतं, कोणतेही कॉस्ट घेतली जात नाही. नंतर वापरण्यास कसं आहे? एकदम सोपं आहे. नको असलेली गर्भधारणा याच्यामुळे काय होतं? टाळता येते. नंतर गुप्तरोग व एड्सपासून संरक्षण मिळते. जे काय गुप्तरोग आहेत वेगवेगळे आणि एड्सपासून त्याच्यापासून संरक्षण मिळते. कोणतेही विपरीत परिणाम होत नाहीत, हे एवढे त्याचे फायदे आहेत. आता त्याचा तोटा बघूया आपण. प्रत्येक वेळी निरोध हा वापरावाच लागतो, कधी कधी निरोध फाटू शकतो, म्हणून त्याच्यामुळं ते काळजी घेणं गरजेचं. हा एक तोटा आहे त्याचा. नंतर अपयशाचे प्रमाण. वर्षभर 100 स्त्रियांसाठी ही पद्धत वापरली गेली, त्यातील 3 ते 30 स्त्रिया गरोदर राहतात. म्हणजे आता का गरोदर राहतात समजलं? एक तोटा आहे त्यांचा की कधी कधी हा फाटू शकतो. त्याचं अपयशाचं प्रमाण किती? तर 3 ते 20% आहे.
नंतर आपण नेक्स्ट बघणार आहोत कॉपर्टी. कॉपर्टी पण हा इम्पॉर्टंट आहे, हा पण तुम्ही लक्ष द्या. म्हणजे त्याला म्हणायचं तांबी. तांबी हे स्त्रीच्या गर्भाशयात ठेवायचे साधन होय. तांबी अतिशय परिणामकारक, सुरक्षित, उपयुक्त, कमी खर्चाचे व प्रभावशाली साधन आहे. ते एक गर्भाशयात ठेवलं जातं आणि हे कसे एकदम परिणामकारक आहे आणि सुरक्षित आहे आणि कमी खर्चाचे सोपे आणि प्रभावशाली साधन आहे. भारतात तांबी 200 आणि तांबी 280 हे दोन प्रकार आहेत. कोणते कोणते आहेत? तांबी 200 आणि तांबी 280 हे दोन प्रकार आहेत. नंतर कॉपरटी 380 ए चा या कार्यक्रमात वापर सुरू झाला आहे. नवीन आलेलं आहे कोणतं? कॉपरटी 380 ए. हां, आणि नंतर आहे इंग्रजी टी या आकाराचे. कसं असतं ते? इंग्रजी टी आहे आकाराचे साधन असते. म्हणजे प्लास्टिकचे बनलेले असते ते, एकदम टी आकार असतो त्याचा. प्लास्टिकचे बनलेले असते आणि त्याभोवती काय असते? तांब्याची तार गुंडाळलेली असते. आता त्याचे फायदे काय ते बघूया. 100% परिणामकारक आहे. तांबीचा आकार लहान असल्यामुळे गर्भाशयात सहज प्रवेश होतो. मग त्याचा आकार लहान असल्यामुळे ते गर्भाशयात सहज त्याचा प्रवेश होतो. याच्यामुळे काय होतं? रक्तस्राव व वेदना आहेत त्या काय होतात? कमी होतात. नंतर स्तनपान देणाऱ्या स्त्रियांसाठी उपयुक्त साधन आहे हे. दोन अपत्यामध्ये योग्य अंतर ठेवण्यासाठी विश्वसनीय साधन आहे. जर दोन अपत्यामध्ये तुम्हाला 3 वर्षाचं किंवा 5 वर्षाचं अंतर ठेवायचं असेल तर हे कसं आहे? उपयुक्त असं साधन आहे. आता त्याचे तोटे काय काय? तर याच्यामुळे काय होतं? पाठदुखी होते, कंबरदुखी होते, मासिक पाळी नसताना रक्तस्राव होतो आणि मासिक पाळीच्या वेळी ओटीपोटा दुखते. समजलं? हे त्याचे आहेत तोटे. आता तांबी बसवण्याची योग्य वेळ कोणती आहे? तर बाळंतपणानंतर 1.5 महिन्याने. बाळंतपण झाल्यावर कधी बसवायची? 1.5 महिन्याने बसवायची. आणि मासिक पाळी किंवा गर्भपातानंतर लगेच. मग त्यासाठी निवड कशी करायची स्त्रियांची? तर तांबे बसवण्याची पण स्त्रियांची निवड कशा करायची ते पाहणं गरजेचं आहे. की विवाहित स्त्रीचे वय किती असले पाहिजे? 35 वर्षापेक्षा जास्त नसावे. एक अपत्य असलेल्या स्त्रीकरिता सर्वोत्तम. स्त्री गरोदर नसावी. योनी मार्गात व्हाईट डिस्चार्ज जात नसावा. म्हणजे पांढरं जे म्हणतात अंगावरचं ते जात नसावं. गर्भाशयाची रचना सामान्य असावी. जे काय गर्भाशयाची रचना आहे ते एकदम सामान्य असावी. त्याच्यामध्ये काहीच नसावं वेगळं. नंतर स्त्री अविवाहित व विधवा नसावी. हे तांबे बसवण्यासाठी ही निवड करायची. आता आपण ही इथपर्यंत पाहूया. इथून पुढचा पार्ट आपण नंतर घेऊ कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. आणि ह्याचा स्टडी तुम्ही चांगला करा. जे जे पार्ट आहेत त्याच्या वेळच्या वेळी स्टडी करा जेणेकरून तुम्हाला सोपं जाईल. व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. तोपर्यंत बाय.